नमस्कार, कोकणच्यांजली चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपल्या शिमग्याच्या व्हिडिओंचा तिसरा दिवस आणि आज आपल्या घरी पालखी येणार आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जेवणाची लगत पाहिली कसं बनवतात ते. दरवर्षीप्रमाणे आपण पालखीला नवलचिकल देतो तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये आहे. आणि भंडारा देखील आहे, म्हणजे खेळ्यांसाठी जेवण आहे. चला आता पाहूया आज घरी आपल्या पालखी येणार आहे. पण ह्या वर्षी साधारणपणे बरा आहे म्हणून खूप छान वाटतं. कोकणात अशी पद्धत असते की असे नवस दिले जातात घरोघरी, म्हणजे दरवर्षी प्रत्येकाच्या घरी पालखी येते आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन असे नवस घेतो असं असतं. तर आता पाहिलं तुम्ही की अशा घरी आता मी नवस दिलेला आहे. तर ही आमची पालखी अशी पाहू शकता तुम्ही. तर ही श्री आमची मामे देवी. असे खेळ इकडे आलेले आहेत सगळे मंडळी, इकडे मुलं आहेत. आणि इकडे तर हे गणपतराव आमच्या गावचे शिल्पकार आहेत, हे महेंद्र राटाटे आहेत, ग्रामपंचायत सदस्य. तर तुम्ही काय बोलाल यंदाच्या आपल्या शिमगा उत्सवाबद्दल? अत्यंत उत्साहाने आता शिमगा कोकणामध्ये साजरा होतोय. अत्यंत चांगल्या मनाने लोक पालखीची आगमनाची वाट बघत आहेत, पूजा अर्चा करत आहेत. एक अत्यंत चांगली पर्वणी या कोकणामध्ये असते.
तुम्ही युट्यूबर्स आहेत, तुमच्या सुद्धा चॅनलला आमच्या ग्राम देवतीच्या वतीनं शुभेच्छा. तुमचे प्रत्येक व्हिडिओ बरेचसे सबस्क्रायबर फॉलो करत जाऊन आणि चांगलं निर्भर यश मिळव अशी ग्राम देवतेची चरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या या संपूर्ण कार्याला ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि खरोखर मामा जी होता आपल्या पाठीशीच आहे आणि त्याचा खरंच खूप आशीर्वाद आहे, कारण तो मंदिरच असा आहे की गावाच्या वरच्या साईडला आहे आणि खालच्या साईडला आमची अशी घरं आहेत, म्हणजे खरंच तिची नजर आमच्या गावावरतीच आहे. आणि खरंच एवढं कोरोनाचं संकट आलं ना तरी पण तिने आमच्या गावाला इतका पण कोणाला केसा धक्का लागू नाही दिलेला आहे. बाबा बाबा तुम्ही काय सांगायला? हा सण आमच्या समाजामध्ये चौदा सण असतो. आमच्या गावात म्हटल्यानंतर एकच संकट गाव आहे. चांगल्या भाव चांगल्या पद्धतीने सगळे लोक वावरतायत, हा सण चांगल्या पद्धतीने आनंदात पार पडतायत. आणि आज तुमचे जे काही व्हिडिओ काढतात त्या व्हिडिओसाठी आमच्या गावाच्या वतीने तुम्हाला अधिक शुभेच्छा. हा व्हिडिओ काढता असा चालत राहावा अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद बाबा. तर पाहू शकता मंडळी असं आमच्या कोकणातला शिमगा उत्सव असतो आणि ते भंडार आहे आमच्या इथं. आमच्या गावी नाही अनेक खेळी बोलतात, पालखीच्या खेळी ते इकडे असे बसलेले आहेत सगळे. खूप घाई गडबड झाली कारण मी सकाळी आले आणि पालखी आमच्या आली तर मला म्हणजे अशी खूप अशी रांगोळी काढायला नाही मिळाली. म्हणून अशी साधी शॉर्टकट अशी रांगोळी काढलेली फटाफट फुलांची मी तुम्हाला दाखवले म्हणून आता दाखवते. आणि इकडे आमचे सगळे खेळी बसलेले आहेत. बाबा भाऊ हे बाबा आहेत, तिकडे महिला आहेत वरती. म्हणजे मोठे गाव आहे आणि ह्यांच्याकडेच गौर गणपती येतात. आपण पावसाळ्यात गेलो तर गौरीचे आपण पुढे पाहिले ह्यांच्याकडचे त्यांच्याकडे भंडार आहे. तर हे जेवायला बसलं इकडे. आता ना शाळेतले मुलं आलेले आहेत जेवायला, शिक्षकांना देखील बोलवलेलं आहे. तर मुलं आलेले तसे तुम्ही पाहू शकता मंडळी आता मोठी मंडळी ते जेवण झालेले आहेत आणि बाकीचे पण मंडळी आहेत. पण आमच्या गावात ते असे सोमवार मंगळवार असे असतात ना देवाचे, ते तीन ठिकाणी आहेत म्हणून थोडी कमी मंडळी आहे. तर अशी आमची इकडची सगळी मंडळी. पहिली ना आमच्या शाळेमध्ये खूप मुलांचा पट होता पण आता जो तर फॅमिली मुंबईला गेली ना मग कमी पट आहे आणि कमी मुलं आहेत आता शाळेमध्ये. तर आता वर्षा आलेली आहे, सतीश बाबू आणि पदू प्रांजू पहिलेच आलेली आणि आता वर्षा आलेली आहे. वर्षा पाठून आली आता सगळ्यांनी जेवायला. सगळे मंडळी जेवण झाले आणि जेवढे मंडळी जेवण करायला पाठी होती त्याची पाठी राहिलेली. जेवायला काय आहे बघा, बटाट्याची भाजी आहे, बटाटा फ्लावर, बटाटा कोबीची भाजी, बटाटा मिरची, पापड, भात आणि डाळ. Thank you.
आवश्यकता आताच आमची पालखी खाली गेलेली आहे, त्या दुसऱ्यांच्या घरी नवस घेण्यासाठी गेलेली आहे. आज अर्धी घरं घेणार, उद्या अर्धी घेणार आणि नंतर मोठा होऊ आहे. ही पालखी असा आमच्या गावचा कोकणी शिमगावचा असतं आणि खूप छान वाटतं. आणि सगळी गेली मंडळ, त्या महिला आल्या, त्या सुद्धा गेल्या जेवण बनवायला. आता आम्ही फक्त मी आणि आमची आई आहेत, आई बसल्यात वरती. आमच्या घरी आज भंडारा होता म्हणून आज आमच्याकडे पालखी आली आमच्या घरी. पण आमची जी वली आहे, आमच्या वलीचं नाव म्हणजे फणसवाडी असं नाव आहे, फणसवाडी. तर त्या वलीच्या घरांमध्ये पालखी उद्या येणार आहे. आमची दोन घर आहे, त्या आमच्या दुसऱ्या घरात पण ती पालखी उद्याच येणार आहे. तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तुम्ही जे छान छान कमेंट करतात ना, ते वाचतं तेव्हा खूप छान वाटतं. लाई बरं वाटतं की बाबा आपले माणसं आहेत कोणतरी. आणि छान, म्हणजे आपण 8 दिवस आपल्या व्हिडिओ नव्हत्या तरी सुद्धा एवढं प्रेम मिळते आम्हाला. तर त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि खरंच तुम्ही वेळात वेळ काढून एवढी छोटीशी तरी कमेंट करून पाठवता ना, ते खूप छान वाटतं मला. आणि वाचल्यानंतर खूप बरं वाटतं. काही व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.